आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. विधानसभा निवडणुकीच्या इच्छुकांनी 6 जुलैपर्यंत सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीकडे उमेदवारी मागणी अर्ज भरावेत. काँग्रेसच्या बैठकीत निर्णय झाला आहे. विधानसभा निवडणुकीच्या इच्छुकांनी 6 जुलैपर्यंत काँग्रेस कमिटीकडे उमेदवारी मागणी अर्ज भरावेत असा निर्णय काँग्रेसच्या बैठकीत घेण्यात आला. काँग्रेस कमिटी सांगली येथे आमदार मोहन शेटकदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संपूर्ण जिल्ह्यातील तालुका अध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. आज सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये जिल्हाध्यक्ष आमदार मोहन शेटकदम यांच्या अध्यक्षतेखाली सर्व तालुका आणि जिल्हा कार्यकारिणीची बैठक झाली. ती बैठक प्रामुख्यानं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं होती. प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये नुकतीच बैठक झाली. त्या दृष्टिकोनातून राज्यातील सर्व इच्छुक उमेदवारांची नावे 6 तारखेपर्यंत प्रदेश काँग्रेस कमिटीनं मागितलेली आहेत. ज्या इच्छुक उमेदवारांना डायरेक्ट प्रदेशला जाता येईल त्यांनी 6 पूर्वी तिथं अर्ज त्यांनी द्यायचे. तत्पूर्वी ज्यांना जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये अर्ज द्यायचे असतील त्यांनी 5 तारखेपर्यंत तिथं अर्ज द्यायचे आणि ते जिल्हा कमिटीच्या वतीनं 6 तारखेला तिथं सादर करायचे. हा प्रामुख्यानं प्रदेश काँग्रेसच्या आदेशाप्रमाणे आजची बैठक झाली. त्या बैठकीच्या निमित्तानं काही विषय काही तालुका अध्यक्षांनी मांडले. त्याच्यामध्ये राहुल गांधी यांनी पक्षाचा जो राजीनामा दिलेला आहे तो त्यांनी राजीनामा परत घ्यावा आणि देशाचं काँग्रेस पक्षाचं नेतृत्व सक्षमपणे करावं असा ठराव या ठिकाणी करण्यात आला. जे विधानसभेचे इच्छुक उमेदवार असतील त्यांनी 25 तारखेचं 6 तारखेला त्या अर्ज करायचे मागणी. त्यासाठी 15,000 असे अर्ज करावे अशी प्रांतीचे आदेश आलेले आहेत. त्याचं विवंचन त्यांनी मीटिंगमध्ये केलं. कुठल्या तालुक्यातनं आले होते कार्यकर्ते? अध्यक्ष बरोबर त्यांनी आपल्या तालुक्यात जाऊन हा प्रचार करून लोकांना प्रवृत्त करावं. तारीख काय आपण डिक्लेअर केली? 6 जुलै. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज.